आराम से आपको अस्पताल छोड़ेंगे, वहां ट्रीटमेंट लो, ठीक हो जाओ, सो जाओ अभी। नमस्कार, माझं नाव विकास गुरव आणि आमचे मित्र अक्षय जाधव। आपलं पंढरपुरीच्या तुळशी वृंदावन ट्रॅकवरती आपलं दुकान आहे। गेली 2.5 वर्ष झालं आपल्या दुकानाच्या बाहेर एक बेवारस महिला 2.5 वर्ष तिथे ये जा करत होते। बेघर असल्यामुळे ती रस्त्यावरच राहत होते। गेली 2-3 दिवस झालं वारी झाल्यापासून तिला बरंचसं इन्फेक्शन झालं होतं। आपल्या दुकानापुढं ती पडून होती। तिला त्रास व्हायला लागल्यानंतर मी बऱ्याचशा सामाजिक संस्थांना कॉल केले, परंतु एकही संस्था त्यावेळी तर हजर झाली। अशाच वेळी माझा संपर्क सलमान अतार बिगिन ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्याशी आला। त्यानंतर त्यांनी त्यांची माणसं पाठवून त्यांच्या सदस्यामार्फत आम्ही तिला पुलिस LMC करून पोलिसांना त्याची माहिती देऊन कॉटेजला आणलं आणि कॉटेजला तिला तपासला असता तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह मिळाली। आता तिला आम्ही इथून सोलापूरला पाठवते। अधिक माहिती तुम्हाला आमच्या अक्षय सर देतील। नमस्कार, मी अक्षय जाधव, बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर। या दादांचा सकाळी आम्हाला फोन आला होता की अशी बेवारस एक महिला हजेरी अवस्थेत आहे। तत्काल आमचे संस्थापक अध्यक्षांनी 108 फोन केला आणि ॲम्ब्युलन्स अरेंज केली। ॲम्ब्युलन्स अरेंज केल्यानंतर तुळशी वृंदावन परिसरातून त्या महिलेस ॲम्ब्युलन्समध्ये टाकून कॉटेज हॉस्पिटल येथे आणलं। कॉटेज हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करत असताना त्यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली। ते महिला बेवारस आहेत। पंढरपुरामध्ये कोविड सेंटर सध्या तरी कुठे नाही असं सांगण्यात आलं। आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे आहे म्हणून सांगितलं कोविड सेंटर। आम्ही अजून 108 फोन लावला। 108 फोन लावल्यानंतर आम्ही ते 108 ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्या बेवारस महिलेला आम्ही सोलापूर येथे ट्रीटमेंट घेण्यासाठी पाठवलेलं आहे।